गणेशपेठ पोलीस स्टेशनचे बीट मार्शल सुमेध आणि सागर यांनी संशयावरून लखपती बस्तराम फेंडर व 27 वर्ष राहणार पिंजारी मोहल्ला बालाघाट या व्यक्तीला एका वाहनासह चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणलं. त्याला ज्यावेळेला त्यांनी अटकलं होतं त्यावेळेला तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. वाहन चोरी संदर्भामध्ये आम्ही सर्व पथकांना नाईट राऊंडचे जे ऑफिसर्स आहेत किंवा व्हेकल्स आहेत त्या सर्वांना आम्ही यापूर्वीच आदेश दिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं ती चौकशी केली जाते. संशयित जे मोटरसायकल चालवणारे आहेत किंवा संशयित वाहन चालक आहेत त्यांच्याकडे आम्ही चौकशी करत असतो. त्या अनुषंगानेच या मोटरसायकल लावून बसलेल्या एका इसमाकडे या दोघांनी चौकशी केली. त्याच्यामध्ये तो उडवाउडीची उत्तर देत असल्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला आणलं. त्यानंतर आमच्या तपास पथकाचे PSI डोईफुडे, त्यानंतर हेड कॉन्स्टेबल अनिल दुबे, अश्विन, दलित, पवन तसेच समीर शेख यांनी ह्या गुन्ह्याचा तपास केला. याच्याकडे चौकशी केली, तपास केला. त्यावेळेस त्याच्याकडे जी गाडी मिळाली ती गाडी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये 358/2024 हा जो 379 पूर्वीच्या IPCचा जो गुन्हा आहे तो गुन्हा उघडकीला आला. त्याच्यामध्ये एक स्प्लेंडर, ती जी गाडी स्प्लेंडर आहे ती त्या गुन्ह्यातली असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्याच्याकडून आम्ही 5 वाहनं, त्या स्प्लेंडरसह इतर 405 वाहनं आम्ही जप्त केलेली आहेत. त्यामध्ये 2 स्प्लेंडर आहेत, 1 पॅशन आहे, 1 युनिकॉर्न आहे आणि 1 ड्रीम युगा आहे. अशी 5 वाहनं आम्ही त्याच्याकडनं जप्त केलेली आहे. हा लखपती बस्तराम फेंडर हा याच्यावरती पूर्वी देखील लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे दाखल असून त्याचं ते रेकॉर्ड आहे. हा बालाघाटवरून ट्रेनने येतो आणि इकडेच फुटपाथवर वगैरे किंवा स्टेशनवर झोपून राहतो आणि जशी संधी मिळेल तशा गाड्या चोरून त्या गाड्या दुसरीकडे नेऊन लावतो आणि ग्राहक शोधत असतो. यावेळेला त्याच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने त्याच्या त्याला ग्राहक मिळाला नाही, त्यामुळे ह्या गाड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 गाडी जी आहे ती मुलताईला त्यांनी लावली होती मध्य प्रदेशमध्ये आणि बाकीच्या गाड्या त्यांनी इथेच लावल्या होत्या. तर 5 गाड्या एकूण आम्ही जवळपास 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. याचं दुसरं कुठलंही कारण नाही आहे. याला दारू पिण्याचं व्यसन आहे आणि याचे इथं नागपूरमध्ये कुठले याचे साथीदार असल्याचं अद्यापपर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही आहे. हा एकटाच काम चोरीचं काम करतो आणि फुटपाथवर राहतो. याला दारूचं व्यसन आहे, त्या दारूचं व्यसनापैकी हा या चोऱ्या करत असल्याचं तपासामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे.